कृपया चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. नमस्कार, या व्हिडिओमध्ये आपण मुस्लिम विवाहासंदर्भात जाणून घेणार आहोत की मुस्लिम विवाह हा मुस्लिम कायद्यानुसार योग्य विवाह कधी असतो, तो फसीद किंवा बतील विवाह कधी असतो, परीक्षेमध्ये अशा पद्धतीसाठी काय प्रश्न येऊ शकतात. परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न: एक, मुस्लिम विवाह मुस्लिम कायद्याप्रमाणे कसा असतो? दोन, मुस्लिम विवाहाच्या काय अटी आहेत आणि त्याबद्दल चर्चा करा. या विषयाची प्रस्तावना करताना आपण असं म्हणू शकतो की विवाह म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री एकत्र येऊन एकत्रच त्यांचं सहजीवन सुरू करणं, आणि प्रत्येक धर्मानुसार त्या विवाहाच्या अटी आणि त्या विवाहाचा ऑब्जेक्ट म्हणजे त्या विवाहाचा उद्देश हा वेगवेगळा असतो. आता आपण बघू मुस्लिम मॅरेजचा ऑब्जेक्ट काय आहे. बेसिकली मुस्लिम मॅरेज आहे ह्या कॉन्ट्रॅक्ट आहे टू प्रोक्रिएट चिल्ड्रन, हा ऑब्जेक्ट आहे मुस्लिम मॅरेजचा, म्हणजे प्रजनन. तर ह्या दृष्टीने केलेलं जे कॉन्ट्रॅक्ट आहे, करार आहे, त्याला लग्न म्हणतात. तर ह्या लग्नासाठी एक करार, जसा व्हॅलिड करार असतो, त्यासाठी ज्या रिक्वायरमेंट्स आहेत तशाच रिक्वायरमेंट या मुस्लिम विवाहासाठी सुद्धा आहेत. काय काय असतील त्या? तर पहिलं म्हणजे जे वय आहे त्या व्यक्तीचं, म्हणजे नवरा किंवा नवरी यांचं जे वय आहे ते एक स्पेसिफिक पूर्ण पाहिजे. तर मुस्लिम कायद्यानुसार मात्र, म्हणजे आपण कॉन्ट्रॅक्टमध्ये बघितलं तर ते 18 पूर्ण पाहिजे. पण मुस्लिम विवाहासाठी वयात आलेलं मूल, म्हणजे वयात आलेला पुरुष किंवा वयात आलेली स्त्री विवाह करू शकते, आणि त्यांच्यासाठी 15 वर्ष पूर्ण असणे ही अट आहे. म्हणजे ज्या व्यक्तीचं वय 15 वर्ष पूर्ण आहे ती व्यक्ती विवाह करू शकते. ती व्यक्ती त्या विवाहासाठी संमती देण्यास सक्षम असली पाहिजे. आता हा करार आहे, आणि करारामध्ये कोणीतरी प्रपोजल देतं आणि कोणीतरी तो प्रस्ताव जो आहे तो मंजूर करतं. तर प्रस्ताव देणे आणि प्रस्ताव मंजूर करणे याच्यासाठी स्वतः ती व्यक्ती सक्षम पाहिजे, आणि ती व्यक्ती सक्षम नसेल तर त्या व्यक्तीचं गार्डियन जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने ह्या व्यक्तीच्या वतीने तसा प्रस्ताव मंजूर केला पाहिजे किंवा तसा प्रस्ताव दिला पाहिजे. तिसरी महत्त्वाची जी अट आहे ती म्हणजे की ते दोघं एकमेकांच्या डिग्रीज ऑफ प्रोहिबिटेड कॉन्सॅन्ग्युनिटीमध्ये नसावेत. म्हणजे त्यांचं जे नातं आहे ते असं नातं नसावं की जे प्रोहिबिटेड आहे. कशी असतात ती नाती? तर एक पुरुष असेल, त्या पुरुषासाठी त्याची मुलगी किंवा मुलीच्या मुलीची मुलगी किंवा मुलाची मुलगी ही जी सगळी खालची नाती आहेत, ती सगळी नाती किंवा वरच्या नात्यांमध्ये आजी किंवा आजीची आई वगैरे ह्या ज्या सगळी नाती आहेत किंवा वडिलांकडूनसुद्धा, ही नाती प्रोहिबिटेड डिग्रीज ऑफ रिलेशनशिपमध्ये येतात. तसंच त्या पुरुषासाठी आपल्या वडिलांची दुसरी बायको किंवा तिसरी बायको ही सुद्धा किंवा आपल्या बहीण सख्खी बहीण ही सुद्धा प्रोहिबिटेड डिग्रीज ऑफ रिलेशनशिपमध्ये येते. तर अशा पद्धतीचं जे लग्न आहे ते लग्न कायदेसंमत नाही आहे मुस्लिम कायद्यानुसार. तर त्याच्यामुळे ह्या जर अटी पूर्ण झाल्या असतील तरच ते दोघं विवाहासाठी योग्य आहेत असं आपण म्हणू शकतो. लग्न करण्याची क्षमता: वय 15 वर्षे किंवा अधिक, संमती देण्यास सक्षम असणे, डिग्रीज ऑफ अफिनिटी किंवा कॉन्सॅन्ग्युनिटीमध्ये नसणे. आपण कायदेशीर विवाहासाठी त्या दोन व्यक्तींच्या अटी बघितल्या. आता विवाह कायदेशीर होण्यासाठी काय गरजेचं आहे? तर जसं एक करार हा कन्सिडरेशनशिवाय कधी पूर्ण होऊ शकत नाही, तसंच मुस्लिम विवाहामध्ये सुद्धा डॉवर किंवा मेहर ही एक अशी गोष्ट आहे जी म्हणजे त्या नवऱ्यांनी त्या बायकोला दिलेली एक रक्कम आहे त्या कराराच्या पूर्ततेसाठी, तरच तो करार परिपूर्ण होतो असं आपण म्हणतो. तसंच तो जो त्याचा विवाह आहे तो विवाह होत असताना दोन साक्षीदार हजर असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये दोन पुरुष मुस्लिम साक्षीदार किंवा एक पुरुष आणि दोन स्त्रिया मुस्लिम जर असतील हजर तर तो विवाह पूर्ण झाला असं आपण म्हणू शकतो. आणि तिसरी जी अट आहे ती अशी की तो जो वधू आहे आणि वर आहे त्यांनी वरांनी वधूला प्रपोजल दिलं पाहिजे की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि ह्या लग्नासाठी मी तुला अमुक एक रक्कम डॉवर किंवा मेहर म्हणून देतो, आणि ती जी वधू आहे तिने तो प्रस्ताव मंजूर केला पाहिजे. आणि हे प्रस्ताव देणे आणि प्रस्ताव मंजूर करणे हे दोन्हीही त्या साक्षीदारांसमोर झालं पाहिजे. ह्या तीन अटी जर पूर्ण झाल्या तर तो झालेला जो विवाह आहे तो व्हॅलिड विवाह किंवा योग्य विवाह किंवा सही विवाह आहे असं आपण म्हणू शकतो. योग्य विवाहाच्या अटी: एक, डॉवर किंवा मेहर; दोन, संमती; तीन, दोन साक्षीदार. मुस्लिम विवाह हा करार असल्यामुळे त्याचा डॉवर किंवा मेहर जी आहे ती पण खूप महत्त्वाची रक्कम असते, आणि ती रक्कम ठरवलेली असली पाहिजे. म्हणजे लग्नाच्याच दरम्यान
ती रक्कम ठरवून त्या रकमेचा उल्लेख त्या निकाहनाम्यामध्ये असला पाहिजे. आता ती रक्कम जी द्यायची आहे ती एकतर लग्नाच्या वेळी देता येऊ शकते आणि लग्नाच्याच वेळी जर ती दिलेली असेल तर ती जी रक्कम आहे त्याचा उल्लेख त्या निकाहनाम्यामध्ये दिलेला असतो. पण जर ती रक्कम तेव्हा दिली नाही तर ती जी डॉवर आहे त्याचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे प्रॉम्प्ट डॉवर की जो मागितल्या मागितल्या द्यावा लागतो आणि दुसरा म्हणजे काही काळाने द्यायचा डेफर्ड डॉवर. तर प्रॉम्प्ट डॉवर किंवा मागितल्या क्षणी द्यायचा जो डॉवर आहे त्याच्यामध्ये पत्नी जेव्हा पतीकडे म्हणते की आता मला लगेच डॉवर पाहिजे त्या क्षणी त्या पतीला तो डॉवर द्यावा लागतो. आणि जो डेफर्ड डॉवर किंवा जो नंतर द्यायचा डॉवर आहे त्यामध्ये मात्र ऑप्शन आहे की नंतर म्हणजे तो जो पती आहे घटस्फोटाच्या दरम्यान किंवा त्याही नंतर जर तो पती आज हयात नाही तो जर काही कारणाने गेला तर त्या केसमध्ये इनहेरिटन्सच्या वेळी म्हणजे त्याची संपत्ती विभागताना आधी त्या पत्नीला डॉवर दिला जातो. म्हणजे त्या पत्नीचं डॉवर पुरतं त्या पतीच्या संपत्तीवर अधिकार असतो. त्यानंतर जे काही मुस्लिम नियम आहेत त्यानुसार त्याच्या संपत्तीचं विभाजन होतं. डॉवर किंवा मेहर एक स्पष्ट केलेले, दोन त्वरित मागितलेले, तीन नंतर द्यावयाचे. आता आपण फसिद मॅरेज म्हणजे इरेग्युलर मॅरेज म्हणजे काय बघू. एक मुस्लिम पुरुष त्याच्या एका आयुष्यामध्ये चार पत्नींशी विवाह करू शकतो. पण चार पत्नींशी विवाह केल्यानंतर त्याला जर पाचवी पत्नी हवी असेल किंवा पाचव्या बाईशी लग्न करायचं असेल तर अशा पद्धतीच्या विवाहाचं काय करता येईल. तर एकतर आधीच्या ज्या चार पत्नी आहेत त्यापैकी कुठल्या तरी एका पत्नीशी त्याला घटस्फोट घ्यावा लागेल आणि मग पाचवं लग्न करता येईल. पण अशा केसमध्ये जर त्याने घटस्फोट घेतलाच नाही तरी पण लग्न केलं तर ते जे पाचवं लग्न आहे ते इरेग्युलर किंवा फसिद मॅरेज होतं. आणि जर भविष्यामध्ये त्याने कधीही या चारपैकी कुठल्याही एका पत्नीला घटस्फोट दिला तर ते पाचवं जे लग्न आहे ते परत व्हॅलिड मॅरेज होऊ शकतं म्हणजे योग्य विवाह होऊ शकतो. किंवा जर ती व्यक्ती सुन्नी असेल तर सुन्नी नियमानुसार डिग्रीज ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिपमध्ये लग्न करणं हे इरेग्युलर आहे, व्हॉइड नाही आहे. म्हणजे जरी त्या दोघांमध्ये रक्ताचं नातं असलं किंवा इतर कुठलं नातं असलं आणि त्यांनी लग्न केलं म्हणजे ते डिग्रीज ऑफ अफिनिटी किंवा कॉन्सॅंग्विनिटीमध्ये येत असले आणि त्यांनी लग्न केलं तरी तसा विवाह हा रद्द विवाह न होता इरेग्युलर किंवा फसिद विवाह होऊ शकतो. फसिद विवाह एक पाचव्या पत्नीशी लग्न, दोन सुन्नी असल्यास डिग्री ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिपमध्ये लग्न. आता आपण बतील मॅरेज म्हणजे व्हॉइड मॅरेज म्हणजे काय ते बघू. तर जर ती व्यक्ती ही सुन्नी नसून शिया असेल, आपण आधी बघितलं की जर व्यक्ती सुन्नी असेल आणि त्यांनी लग्न केलं तर इरेग्युलर असतं. पण शिया व्यक्तींनी जर डिग्री ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिपमध्ये असताना लग्न केलेलं असेल ते लग्न मात्र पूर्णपणे व्हॉइड किंवा ज्याला आपण बतील म्हणतो ते अशा पद्धतीचं ते होऊ शकतं. रद्द विवाह किंवा बतील विवाह शिया डिग्री ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिपमध्ये लग्न करणं. या विषयाचा निष्कर्ष आपण असा काढू शकतो की मुस्लिम विवाह हा करार असल्यामुळे त्या कराराच्या सर्व अटी आणि शर्तींची पूर्तता ही करावी लागते. त्यामध्ये कन्सिडरेशन या रूपाने डॉवर किंवा मेहर द्यावी लागते आणि त्या करारासाठी अनुषंगाने येणाऱ्या ज्या अटी आहेत जसं की वय किंवा त्यांचं संमत येण्यासाठी सक्षम असणे किंवा नातेसंबंध आधीपासूनच असतं नसणे या सगळ्या गोष्टींची पूर्तता केल्यानंतर तो विवाह हा योग्य विवाह किंवा फसिद विवाह किंवा बतील विवाह होऊ शकतो. ही झाली संक्षेपमध्ये त्याचा निष्कर्ष. आता हाच व्हिडिओ इंग्लिशमध्ये सुद्धा अपलोड केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आपण ते बघू शकता. तुम्हाला ह्याविषयी काही शंका असतील त्या कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारा, मी त्यांची नक्की उत्तरं देईन. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर परीक्षेत कसं लिहावं यासाठी माझ्या ब्लॉगवर मी सॅम्पल उत्तर लिहिलेलं आहे, ते तुम्ही जरूर वाचा. ब्लॉगची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा, कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा. धन्यवाद.